बरं, मला आता एक सांग की पहिला भाग जिथं संपला होता त्यावेळी बऱ्यापैकी आपल्याला उलगडा झाला होता की आनंद हिगे साहेबांच्या आयुष्यात काय घडलेलं होतं आणि काय झालं शेवट. त्यामुळं अनेक म्हणजे तुलाही कल्पना असेल, तुम्हाला खूप ट्रोल केलं गेलं की तुम्ही काही राजकीय फायद्यासाठी करताय का, तुम्ही खुलासे केले तरी पण काही लोकांच्या मनात अजूनही शंका आहेत त्या. तर पुन्हा एकदा तू त्यानिमित्ताने तुझ्या भावना सांगशील का? नाही नाही बा, मी माझं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, मी निर्माता म्हणून काम केलेलं आहे. भाग एक चवळस पण असंच झालं होतं, पण मी माझी तारीख ऑलरेडी आधी डिक्लेअर केली होती, त्याच्यानंतर जे घडायचं ते घडलं. आता यावेळेस पण मी आधी तारीख डिक्लेअर केली, पुढे काय होणार मला माहिती नाही. आता ट्रोल करणाऱ्यांचं काय आहे, म्हणजे ट्रोलर्सला चेहराच नसतो असं माझं म्हणणं आहे, पण मला असं वाटतं की त्यांना चेहरा जरी नसेल तरी त्यांना कुठेतरी मन असावं, कुठेतरी हृदय असावं. ट्रोल करत असताना सुद्धा एका लिमिटपर्यंत आपण करायला हरकत नाही, कारण चांगलं आणि वाईट हा प्रत्येक माणसाचा पर्सनल मत आहे. एखाद्याला चांगलं वाटू शकतं, एखाद्याला वाईट वाटू शकतं. पण ते ट्रोल करत असताना घाणघाण शिव्या देणे, आई वडिलांविषयी बोलणे, हे सगळं करत असताना कुठेतरी आपले पण आई वडील आहेत, आपले भाऊ बहीण आहेत, हे त्या ट्रोलर्सनी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. कारण आता म्हणजे मी नेहमी म्हणतो की आता ना बोटं सहज चालतात, म्हणजे मोबाईल इतकी साधी गोष्ट आली की टक 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 बोटं चालू. म्हणजे मला तर असं कधी कधी वाटतं की माणसांचा माणसं विचार करायच्या आधीच कदाचित त्यांचं बोटांची हालचाल होत असेल, नंतर कदाचित ते विचार करतही असतील की आपण खूप वाईट बोललो आहेत. पण ट्रोलर्सला चेहरा नसतो त्यामुळे मी पर्टिक्युलरली कोणाविषयी बोलू शकणार नाही. पण माझी एकच इच्छा आहे की त्यांनी सजग राहून आपली नाराजी व्यक्त करावी, म्हणजे तेव्हा बघून व्यक्त करा, बघून व्यक्त करावी. तुम्ही सिनेमा बघा, सिनेमा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यात परत धर्मवीर आनंदगे साहेबांच्याच गोष्टी आहेत, दुसरं काहीच नाही. म्हणजे त्यांनी समाजासाठी काय केलं किंवा ते कसे वागत होते, ते कोणासाठी काय करत होते, हेच आम्ही परत दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, बाकी काहीच नाही.